आता हे थोडी वेगळी बातमी. एकीकडे कोरोना व्हायरसनं थैमान घातलंय, तर दुसरीकडे निसर्ग देखील आपले विविध गुण दाखवत आहे. जणू नव चैतन्य येणार असल्याचा भास निर्माण होतोय. गेले अनेक दिवस, जवळजवळ 2 महिने लॉकडाऊनमुळे प्रदूषण पातळी कमी झाली आहे, त्यामुळे दूषित हवा कमी होऊन फुलझाडांना नवीन चैतन्य निर्माण झालंय अशी बाब समोर आली आहे. हा होणारा झाड वेलींमधील बदल आमचे प्रतिनिधी सुनील पिंगळे यांनी कॅमेऱ्यामध्ये कैद केलाय. पाहूयात नव चैतन्य फुलं झाडे आणि वेलीची मुक्त हस्ते उधळण. सुंदर फुलांचा टवटवीतपणा मनाला मोहून टाकतो. काही फुलांना गंध नसला तरी देखील त्यांचं सौंदर्य मनाला भुरळ पाडतं. अशी नानाविध जातींची फुलं चैत्र आणि वैशाखामध्ये बहरतात. हिरव्या गार पानांमधून डोकावणारे फुलं स्वतःच्या वेगळेपणाची जणू साक्ष देत असतात. याची अनुभूती तळेगाव ढमढेरे येथील आरंभ सोसायटीमधील ग्रामस्थांना मिळते. चैत्राच्या उन्हानं होरपळणाऱ्या जीवांना एखाद्या हिरव्या गर्द झाडांचं दर्शन होणं आणि त्यातच हिरव्या पानांमधनं लाल चुटूक फुलांचे डोकावणे मनाला आनंदी करतं. सृष्टीवरती इतर झाडांची पानगळ होत असताना काही झाडं मात्र आपलं अस्तित्व सांभाळून आहेत. या झाडांची पानं फुलं याच दिवसामध्ये बहराला येतात. कुठे एखाद्या उजाड डोंगर माथ्यावरती हरवलेलं एखादं रानफूल नजर वेधून घेत, तर या उन्हाच्या काहिलीमध्ये हे इवलेसचे फूल कसं बरे टवटवीत आहे याचा विचार मनाला पडतो. निसर्गाची ही किमया उन्हाळ्यामध्ये अनेक फुलांच्या बाबतीत बघायला मिळते. जंगलामधील हजारो पर्णहीन वृक्षांच्या सोबत राहून गुलमोहर आपल्या वैभवाची साक्ष देत असतो आणि रंगांची उधळण करतो. सध्या संक्रांत वेल, मोगरा, चाफा, एडिनियम, सीता अशोक, कांचन, टबेबिया, रोजिया, अमतलताश, पळस, कंदम, केशिया आदी फुलांची झाडं फुलत असल्याचे तळेगाव ढमढेरे येथील आरंभ सोसायटीचे अध्यक्ष मनोज भूमकर यांनी सांगितलंय. तळेगाव ढमढेरे येथील मुख्य रस्त्यावरती अनेक झाडांची सावली आहे, तसेच विविध फुलांची झाडे देखील इथे बहरली आहेत. विशेषतः गुलमोहराच्या फुलांचं आकर्षण वाटतं. लाल, पिवळ्या, गुलाबी रंगांची ही फुलं उन्हाशी मैत्री करताना दिसतायत. तर आता गावही हिरवेगार होत आहेत. विविध फुलांच्या झाडाला चमकदार पिवळ्या रंगांची फुलं बहरली आहेत. चैत्र महिन्यामध्ये वटवृक्षालाही बहर येतो. उष्ण आणि दमट वातावरणामध्ये वटवृक्ष झाडाची चांगली वाढ होते, तर वटवृक्षाची थंडगार वाटणारी सावली आणि त्या सावलीमुळे थोड्या वेळासाठी का होईना वटवृक्षाखाली थांबण्याचा मोह सर्वांनाच होतो. तर हळूच आपलं लक्ष वेधून घेतो तो पिवळसर केशिया. पिवळा भंडारा जणू अंगावरती परिधान केलेला, तसेच हळूच वाऱ्याच्या झुळकी बरोबर येणारा सुगंध मनाला भुरळ पाडतो. अशी फुललेली झाडं गाव आणि गावाच्या कुसाबाहेर विविध भागामध्ये आहेत. सध्या उन्हाळा लागल्यामुळे ही झाडं सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. तर या झाडांवरती विविध रंगांचे ठिपके असणारे पक्षी आणि पाहुणे पक्षी मुक्त संचार करताना बघायला मिळतात आणि त्यांच्या चिवचिवाटामधनं निसर्गाला जणू ते साधच घालतायत. या निमित्तानं मात्र एक मानवी चूक लक्षात आली आहे. अमाप होणारं प्रदूषण आणि त्यामुळे निसर्गाचे होणारे ऱ्हास लक्षात आलाय. सगळं बरोबर, शेवटी निसर्गानं आपलं अस्तित्व टिकवून ठेवत मानवाच्या दोषाची एक चपकार त्याला लगावली आहे हे नक्की. सुनील पिंगळे, सी 24 तास, शिक्रापूर.